लहानपणी जेव्हा आम्ही रमजान ईद होणार असाल तर या पद्धतीने बनवून पहा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंत ही गुलगुली तळून घ्यावीत। ही गुलगुली एका झारीमध्ये काढून यातील तेल चांगल्या प्रकारे नितळून द्यावे। तर इथे आपण टेस्टी खमंग आणि जाळीदार अशी गुलगुली बनवून घेतली आहेत। जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा। चटुरजीब परिवारातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। नेहमी हसत गात आणि खात रहा।